पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुषमा अंधारेंच्या विरोधात वारकरी संप्रदायानं आंदोलन केलं. कार्यालयासमोर टाळ मृदुंगाच्या निनादात भजन म्हणत अंधारेंच्या वक्तव्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं. सुषमा अंधारेंवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी वारकरी संप्रदायाने केली आहे. या विरोधात वारकरी संप्रदायाकडून महाराष्ट्र बंदची हाक दिली जाणार असल्याची माहिती देहू संस्थानचे विश्वस्त माणिकराव मोरे यांनी दिली आहे. यावेळी टाळ मृदुंगांच्या निनादात माऊली माऊलीच्या जयघोषात जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दुमदुमून गेला होता. मेनावणी आम्ही विष्णुदास कठीण वज्रच भेदवायचे. अंधारे नावाच्या एका महिलेनं सुषमा अंधारे आणि संतांवरती देवांवरती अपशब्द वापरून खूप खालच्या पातळीमध्ये टीका केलेली आहे. आता ही टीका कधीची एका या खोलात न जाता अशी संस्कृती बिघडवणारी वक्तव्य करणारी लोकं काही पक्षांमध्ये समाविष्ट होतात, त्यांना उपनेतेपद दिलं जातं. ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांच्या या कार्यानं पदस्पर्शानं पवित्र झालेली आहे. ही संस्कृती, भारतीय संस्कृती या संतांच्या योगदानामुळे आज टिकलेली आहे. आणि त्या संतांवरच जर आघात करणार असतील तर अशी संस्कृती या देशामध्ये नाही झाली पाहिजे. याच्यावरती सरकारने प्रतिबंध घातला पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्र वारकरी संप्रदाय सर्व तीर्थक्षेत्र या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत. प्रत्येक ठिकाणी देहू, आळंदी, पंढरपूर, पैठण, त्र्यंबकेश्वर अशा सगळं सर्व संतांच्या तीर्थस्थळामध्ये याचा निषेध केला जातो आहे. आजही आम्ही पुणे परिसरातील सर्व वारकरी बंधू या ठिकाणी कलेक्टर कचेरीमध्ये आलो आहे आणि याच्यावरती कायदेशीर कारवाई करावी अशी वक्तव्य थांबवली पाहिजे. म्हणून मी शिंदे सरकार त्यांना एक विनंती करतो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये तुम्ही वारकऱ्यांच्याबद्दल एक कायदा करावा की संतांवरती लिखाण करणं, संतांवरती बोलणं हे कुठेतरी थांबवलं पाहिजे, ते कुठेतरी कायद्याच्या चौकटीत ठेवलं पाहिजे. आणि संतांवरती अशी विडंबनं केली नाही पाहिजे, कुठलंही लिखाण केलं गेलं नाही पाहिजे. म्हणून एक कायदा करावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो. आणि समस्त वारकऱ्यांच्या वतीनं काही दिवसामध्ये ही आंदोलनं चालू आहेत महाराष्ट्रभर. महाराष्ट्र बंदची हाक आम्ही सर्वजण देणार आहोत. सर्व समन्वय समिती यामध्ये अग्रेसर होऊन याचा आढावा घेतील आणि कधी बंद करायचं हे आम्ही ठरवू. राजकीय मंडळींचं एकमेकांवर टीकाकृत करणं सुरू आहे त्याविषयी आमचं दुमत काही नाही आहे. आज आपला मागे जो समाज दिसतोय तो संबंध कोर वारकरी संप्रदाय आहे. यांच्या कुठल्याही राजकीय संघटना किंवा त्यांच्याशी काही तारतम्य इतकं जवळचं नाही आहे. वारकरी संप्रदाय काय होतं, एखादं कोणी व्यक्तिमत्व म्हणलं की शिक्का मारलं की हा आमच्या पक्षाचा कमरापासून बोललं जातो. पण ज्या काही सुषमा अंधारे नामक काही आहेत त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी माऊलींवरती किंवा इतर संतांवरती बोलण्याच्या आधी हे तर ज्ञानेश्वरी उघडावी आणि त्यांनी माऊलींची ओळी वाचावी. सूर्य अधिष्ठिली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची ते श्रोते या ज्ञानाची दिवाळी करी. आपल्या आयुष्यातला अंधार किंवा जे काही असं वाईट बोलायचं आहे तुम्ही राजकारण चालत असेल पण हे अध्यात्म चालत नाही. म्हणजे अध्यात्माविषयी बोलायचं असेल तर कृपया आपण बारकाईने त्याचा अभ्यास करावा. आपल्याला जर काही त्याच्यात वाढवणं जमत नसेल तर किमान त्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न करू नये आणि मुळात तुमच्यावरती काही बोलावं असं वारकरी संप्रदायाने सकाळ ठरवलं आहे की याच्यावर तीव्र आंदोलन करायची आहेत. पण मंडळी हा वारकरी संप्रदाय संवेदनशील पण आहे. पण जर चिडला तर असं म्हटलं जातं की भले तर देव काशीची लंगोटी तुकारामांच्या वंशात आमच्यासोबत आहेत, भले तर देव गांडीची लंगोटी अठराळ्याच्या माती हाणू काढली. हे आज मर्यादित स्वरूपातलं आहे कारण की एखाद्याने माफी मागितल्याला माफ केलं पाहिजे हा आमची मानसिकता आहे. पण वारंवार सांगूनही आपण पुन्हा त्याच चुका करत असाल तर मात्र वारकरी संप्रदाय याचा कायम निषेध करेल. आणि आज महाराष्ट्रभरामध्ये सर्वत्र आज उद्या दोन दिवसामध्ये वारकरी संप्रदाय जो कोर वारकरी संप्रदाय आहे तो निश्चित याच्याकरता प्रयत्नशील मोठ्या प्रमाणात आंदोलन उभी करतो.